जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील नानापेठ परिसरातील श्री निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी आहे आणि त्यानिमित्ताने पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील हजारोच्या संख्येने भाविक वारकरी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। जर मंदिरामध्ये बघितलं तर जय्यत तयारी या पालखीच्या निमित्ताने करण्यात आलेली आहे। सुंदर अशी सजावट रोषणाई देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अतिशय उत्साहाचा वातावरण या पालखी निमित्ताने पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। जर आपण आत्ता जरी बघितलं तर जवळपास बाहेर 3 ते 4 किलोमीटर मोठी रांग भाविकांची संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळते। पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याचबरोबर 2 दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी उद्या सासवडच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे। आपण बघतोय की 2 दिवसांचा पाहुणचार या ठिकाणी पुण्यात या पालख्यांचं केलं जातंय आणि सुंदर असे संत तुकाराम महाराजांच्या पादुका खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी थेट सुंदर ही चांदीची पालखी ज्या पालखीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुका या ठिकाणी विराजमान आहेत आणि प्रत्येकाची इच्छा आहे, प्रत्येक वारकऱ्याची याच पादुकावर येऊन नतमस्तक व्हायची आहे। आणि आपण बघतोय की उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी हे सगळे वारकरी संत तुकाराम महाराजांच्या पादुकाचे दर्शन घेत आहेत। कॅमेरामन अमोल गवाळे समी मिकी घई एबीपी माझा पुणे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।